आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत अखेर शिट्टी वाजली. शहर विकास पॅनेलचे संजय ऐदमाळे विजयी, गावातून जल्लोष. बोरगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 8 मधील पोटनिवडणुकीत सरकार नेते रावसाहेब पाटील गटाच्या शहर विकास पॅनेलचे उमेदवार संजय ऐदमाळे हे 57 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार अजित पुजारी यांना 137 मते, अपक्ष उमेदवार विजय वास्कर यांना 194 मते मिळाली, तर विजयी उमेदवार संजय ऐदमाळे यांना 251 मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक जयवंत पाटील यांचे निधन झाल्याने या प्रभागासाठी निवडणूक लागू करण्यात आली. त्यासाठी दिनांक 18 जून रोजी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. आज सकाळी चिकोडी येथे तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. विजयानंतर सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते नूतन नगरसेवक संजय ऐदमाळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निप्पाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यावेळी बोलताना म्हणाले, सहकार नेते रावसाहेब पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास झपाट्याने होत आहे. ही निवडणूक जिंकल्याने केलेल्या विकास कामाचीही पोच पावती म्हणावी लागेल. धनगर आणि वडर समाजाच्या विकासासाठी येथून पुढे कार्यरत राहू असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. विजयी उमेदवार संजय ऐदमाळे यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ शोभा गौरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदूम, प्रदीप माळी, राजू मगदूम, शिवानंद राजमाने, जीवनधर पाटील, शिशिर सातपुते, बाबासाहेब वठारे, तात्यासाहेब बसन्नावर, राजेंद्र ऐदमाळे, अण्णा पाटील, अण्णासाहेब भोजकर, बी जे पाटील, बाळासाहेब सातपुते, संजय कुडचे यांच्यासह अन्य उपस्थित होते. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करून विजय उत्सव साजरा केला. मानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. संजय ऐदमाळे मातडतो. ಅದು ನಾನು ರಾವಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಜೋರ ರಾವಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಗೌರವದಿಂದ ನಿತ್ಯ ಇರುವುದು ಉತ್ತಮದಾದ ಅವ್ರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಹಾಗೂ ಮೆಚ್ಚುವುದಾದ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಹಾಗೂ ಹಾಲ್ಮತ ಸಮಾಜ ನಮ್ಮ ಕುರುಬರದಿಂದ ಎರಡು ಬಿರುದೇವ್ ಮಂದಿರದಿಂದ ಹಾಗೂ ಪಶ್ಕನ್ ಮಂದಿರ ಹಾಗೂ ವಡ್ರ ಸಮಾಜದಿಂದ ಅತ್ತು ನಿಂತಿರುವುದು ಎಲ್ಲ ಸಮಾಜದಿಂದ ನಾನು ಆಶೀಸ್ ತಂದಿದ್ದಾರೆ ಬಹುಮತದಿಂದ. ಅದು ಕಾರಣದಿಂದ ನಾನು ಎರಡು ಮಾತು ಹೋಗ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ಮಾಡ್ತೀನಿ. ಅವು ನಾವು ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ವಾರ್ಡ್ತು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ ಎಲ್ಲರಿಗೆ. ವಾರ್ಡ್ ವಿಕಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. 18 ತಾರೀಕೆಲ್ಲ ಬೋರ್ಗಾವ್ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಚ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 8 ಮಧ್ಯೆ ಜೆ ಪೋಟ್ನಿವಡಣೂಕ ಲಾಗಲಿ ಹೋತಿ. ತ್ಯಾ ಪೋಟ್ನಿವಡಣೂಕಿಮಧ್ಯೆ ನಗರ ಜೆ ಆಮಚೆ ಮಾಜಿ ಮ್ಹಣಜೆ ಸ್ವರ್ಗೀಯ ಜಯವಂತ ಪಾಟೀಲ್ ಯಾಂಚ್ಯಾ ನಿಧನಾನಂತರ जी जागा रिक्त झाली होती त्या ठिकाणी जे इलेक्शन लागलं होतं त्या वार्डाचे आमचे नगरविकास पॅनलचे उमेदवार संजय ऐदमाळे यांचं या ठिकाणी भरघोस मतांनी 57 मतांनी या ठिकाणी विजयी झालेला आहे. मला अत्यंत सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की आदरणीय आमचे आधारस्तंभ रावसाहेब पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली जे आमचं या ठिकाणी नगरविकास पॅनल आहे या नगरविकास पॅनलवर परत एकदा धनगर विशेष करून ज्या त्या वार्डातील सर्व धनगर समाज आहे हे समाज आमच्यावर जे आमच्या घराण्यावर आणि आमच्या ह्याच्यावर जे विश्वास आहे आणि त्यांचं प्रेम आहे ते अनेकदा त्यांनी दाखवून दिल्याबद्दल मी पहिला धनगर समाजाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर वडर समाजाचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यावर आणि दादांच्यावर प्रेम त्यांनी मतदानाच्या द्वारे जे या ठिकाणी व्यक्त केलं आहे त्यांचं खास करून मी अभिनंदन करून जे पॅनल आमचं आज नगरपालिकेमध्ये नगरविकास पॅनल आहे या नगरविकास पॅनलच्या मुखांतर आणि या वार्डाचे आता नवीन नूतन जे सदस्य निवडून आलेले आहेत संजय ऐदमाळे यांच्या ह्याच्यात यांच्या ह्याच्याखाली आम्ही राहून 8 नंबर वार्डचं या ठिकाणी विशेष करून लक्ष घालून या वार्डाचं कायापालट करण्याचा प्रयत्न पुढील काळामध्ये करतो. यासाठी सर्वांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना लाभलेला आहे. त्यामध्ये मग दादांच्या आशीर्वादाखाली आम्ही हे उभं केलं होतं. त्याचबरोबर विशेष प्रयत्न म्हणजे आमचे बंधू आदरणीय अभिनंदन पाटील यांनी आपलं शर्तीचे प्रयत्न करून आणि सातत्याने त्या वार्डामध्ये लक्ष घालून आणि विशेष करून जे धनगर
समाजाचं जे आमच्या त्यांच्यावर प्रेम आमच्या ह्याच्यावर प्रेम आहे आणि विशेष करून सर्व तरुण मंडळी जे संजय आदमांच्या सोबत गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी अहोरात्र राबलेले आहेत त्यांनाही मी धन्यवाद सांगतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो पहिला धन्यवादही देतो. अशा पूर्वी काळामध्ये सुद्धा असंच प्रेम आमच्या घराण्यावर नगरविकास पॅनलवर असंच राहून दे. त्याचबरोबर विशेष प्रयत्न या ठिकाणी जीवनधर पाटील, अभय मगदूम, अण्णा पाटील, राजू मगदूम, दादासाहेब बसनवर, राजेंद्र हिदमाळे, शिशिर सातपुते या सगळ्या लोकांनी, प्रदीप माळी, बाबासाहेबांना वटारे, तात्यासाहेब बसनवर हे सगळेच लोक त्या ठिकाणी अभिनंदन पाटील माझ्याबरोबर सोबत सातत्यानं ह्याच्यात राहून हे आज विजय आम्ही या ठिकाणी प्राप्त केले सगळ्याचं श्रेय या लोकांना सुद्धा जातो. त्याचबरोबर सर्वच आमच्या गावातील आणि ज्ञात अज्ञात लोक जे आपापल्या परीनं जाऊन त्या ठिकाणी मतदारसंघ हे वॉर्डामध्ये जाऊन प्रचार केला त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर परत एकदा सगळ्यांना या निवडून आल्याबद्दल संजय ऐदमाळ्यांना खास करून या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करून भावी कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन असंच समाजाला घेऊन जाण्याची विनंती त्यांना या ठिकाणी करतो आणि मागतो.